मंडळी नवोदित अभिनेत्रींना चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करण्यासाठी कास्टिंग काउचचा सामना करावा लागला असं बऱ्याचशा ठिकाणी आपण ऐकलं किंवा वाचलं असेल. तर असाच प्रकार आपल्या मराठी इंडस्ट्रीतील श्रुती मराठे या अभिनेत्रीबाबत घडला आहे. एका इंटरव्ह्यूला दिलेल्या माहितीनुसार तिने ही बाब उघड केली. तर यावेळी श्रुती मराठेने इंडस्ट्रीत आलेल्या कास्टिंग काउचच्या धक्कादायक अनुभवाबाबत सांगितलं. तर यावेळी अभिनेत्री म्हणाली, काही वर्षापूर्वी मराठी इंडस्ट्रीत मला कास्टिंग काउचचा अनुभव आला होता. तेव्हा या क्षेत्रात काम करून मला बरीच वर्ष झाली होती. मी अगदीच नवखी नव्हते. आपल्या इंडस्ट्रीत बऱ्याच जणांचा अभिनेत्री कायम उपलब्ध असतात असा गैरसमज आहे. अभिनेत्री उपलब्ध असतात हे ऐकायला किती घाण वाटतं. हे कोणी पसरवलं, या गोष्टी कुठून सुरू झाल्या असा सवाल श्रुतीने यावेळी उपस्थित केला. दरम्यान श्रुतीला एक फायनान्सर चित्रपटासाठी भेटायला आला होता. तर याविषयी सांगताना अभिनेत्री म्हणाली, त्या फायनान्सरने मला या चित्रपटासाठी तुझं किती मानधन आहे असं विचारलं. मी त्यांना विशिष्ट रक्कम सांगितली तेव्हा ते म्हणाले, तू जर माझ्याबरोबर या गोष्टी केल्यास तर तुला जे मानधन अपेक्षित आहे ते मी नक्की देईन. आम्ही दोघंच तेव्हा चर्चा करत होतो आणि ती व्यक्ती मला तोंडावर असं बोलली होती. ते एकूण 2 ते 3 मिनिटांसाठी मी अगदी ब्लॉक झाले होते. अशा वेळी श्रुतीला ही परिस्थिती नेमकी कशी हाताळायची हे अजिबात कळत नव्हतं. यापूर्वी कधीही असा अनुभव आला नसल्यामुळे श्रुतीला प्रचंड घाम फुटला होता. परंतु अभिनेत्रीला वेळीच त्या माणसाला काहीतरी उलट उत्तर दिलं पाहिजे याची जाणीव झाली. म्हणून श्रुतीने त्या फायनान्सरला त्याच्याच भाषेत सडतड उत्तर दिलं. अभिनेत्री त्या फायनान्सरला थेट म्हणाली, अच्छा, म्हणजे मी तुझ्याबरोबर झोपले तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का? तेव्हा तो माणूस समोरून विचारतो, हे काय बोललीस तू? मग मी त्याला म्हणाले, माझ्याबद्दल ही माहिती कुठून मिळाली तुम्हाला? यापुढे कोणाशी बोलताना थोडा तरी अभ्यास करून या. दरम्यान असे बरेचसे किस्से तुम्ही नवोदित अभिनेत्रींबरोबरचे ऐकले असतील. श्रुती मराठीचं सांगायचं झालं तर श्रुतीने मराठीसह दाक्षिणात्य कलाविश्वात एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रुतीने आजवर बऱ्याचशा मालिका आणि चित्रपटामध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. तर झी मराठीवरील राधा ही बावरी या मालिकामुळे श्रुती घराघरात लोकप्रिय झाली होती. श्रुतीच्या या अनुभवाविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.